हाय फ्रेंड्स, वेलकम टू बीम्स रिसोर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युनिट नंबर 2, यू स्टार्ट डाईंग स्लोली, सो वॉर्मिंग अप, चिटचॅट आणि इम्पॉर्टंट वर्ड्स अँड टेक्स्च्युअल क्वेश्चन्स, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत। तर मित्रांनो, पेज नंबर 41 आहे वॉर्मिंग अपमधलं पहिलं पॉईंट, चिटचॅट। ॲस्युमिंग ए बी सी अँड डी ॲज स्पीकर्स, आस्क असाईन क्वेश्चन इन ईच ग्रुप इन युअर ग्रुप अँड डिस्कस। काही प्रश्न दिलेले आहेत ए बी सी डी या चार ब्लॉकमध्ये, असे क्लासमध्ये ग्रुप करून हे प्रश्न विचारायचे। या प्रत्येक प्रश्नाचे वेगवेगळे ॲन्सर स्टुडंट्सनुसार वेगवेगळे येऊ शकतात। तर आपण एक्झाम्पलसाठी दोन दोन ॲन्सर बघणार आहोत। त्यातला पहिला क्वेश्चन आहे, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर काय घडेल। त्याचं ॲन्सर असंही येऊ शकते, आय विल फेल इन माय एक्झामिनेशन्स, आय विल बी पुअर इन माय स्टडी। ओके, क्वेश्चन नंतर दुसरा पॉईंट आहे, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज अँड गेम, जर तुम्ही स्कूल ॲक्टिव्हिटीज आणि गेम्समध्ये जर पार्टिसिपेट होत नसाल तर काय होईल। नो वन कॅन रिकग्नाइज मी, कोणी मला ओळखणार नाही। आय विल लूज माय कॉन्फिडन्स इन स्कूल, स्कूलमध्ये माझा कॉन्फिडन्स पण लूज होईल, मला फ्रेंड्स पण होणार नाहीत। असे खूप सारे आहेत पण दोन सफिशियंट झालेत। बीमध्ये बघा, पहिलं आहे इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे, एखाद्या वर्किंग डेच्या दिवशी म्हणजे एखाद्या कामाच्या दिवशी जर तुम्ही लेट उठले तर काय होईल। आय विल बी बोअर्ड ऑल डे, पूर्ण दिवस मला बोर जाईल। त्यानंतर आय विल लूज मॉर्निंग बेस्ट अवर्स ऑफ स्टडी, सकाळचे चांगले अवर्स मी गमावेल। नेक्स्ट पॉईंट इज इफ यू इग्नोर फ्रेंड इन नीड, त्याचा ॲन्सर असं लिहिता येईल, माय फ्रेंड विल बी लूज फेथ इन मी अँड फ्रेंड अल्सो इग्नोर मी ॲट इज टर्न। ओके, नेक्स्ट पॉईंट आहे इफ यू डू नॉट डू एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन, आय विल नॉट फील फ्रेश ऑल द डे, मला पूर्ण दिवसभर फ्रेश वाटणार नाही। आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, आणि लठ्ठपणासुद्धा वाढेल, त्यासाठी मला एक्झरसाइज रेग्युलरली करावीच लागेल। नेक्स्ट पॉईंट इज इफ यू ईट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन, जंक फूड जास्त खाल्ल्याने काय होईल। तर आय विल बिकम व्हेरी लेझी अँड फॅट अँड आय विल बी सफर फ्रॉम इलनेस ऑर फॅटनेस ऑर ओबेसिटी। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, माझ्या लाईफमध्ये करण्यासारख्या गोष्टी। पहिला पॉईंट आहे फॉर नेशन, नेशनसाठी काय करायचं, फॉर माय फॅमिली, फॅमिलीसाठी, फॉर माय फ्रेंड्स, मित्रांसाठी, फॉर ओल्ड पीपल, वयस्कर लोकांसाठी, फॉर निडी, गरजू लोकांसाठी, फॉर माय सेल्फ, स्वतःसाठीसुद्धा काय करते। बघा, फर्स्ट पॉईंट बुकमध्ये ऑलरेडी दिलेला आहे, कीप माय लोकॅलिटी क्लीन फॉर नेशन। नंतर नेशनसाठी परत काय करू शकतो आपण, तर रिस्पेक्ट नॅशनल अँथम, नॅशनल फ्लॅग। ओके, देन ओबे ऑल रूल्स, हेल्प गव्हर्नमेंट इन वॉर अँड पीस। नेक्स्ट पॉईंट फॉर माय फॅमिली, टू बिकम सेल्फ इंडिपेंडंट, कीप आवर हाऊस क्लीन अँड सराउंडिंग क्लीन, टेक केअर ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स, सपोर्ट माय फॅमिली मेंबर्स। नेक्स्ट आहे फॉर माय फ्रेंड्स, हेल्प देम इन देअर नीड, वेट देम फॉर स्कूल, मोटिवेट देम ऑर गाईड माय फ्रेंड्स इन गुड थिंग्स। फॉर ओल्ड पीपल आपण लिहू शकतो ॲन्सर, कीप देम हॅपी, गिव देम इमोशनल सपोर्ट, हेल्प देम इन देअर नीड्स, टेक केअर ऑफ देअर हेल्थ। फॉर नीडी पीपल, टू अंडरस्टँड देअर नीड्स, हेल्प अँड सपोर्ट देम, शेअर देअर प्रॉब्लेम्स अँड ट्राय टू सॉल्व्ह देअर नीड्स अँड प्रॉब्लेम्स। नेक्स्ट पॉईंट इज फॉर माय सेल्फ, फॉर माय सेल्फ आय कॅन एक्झरसाइज रेग्युलरली, सेट माय गोल व्हेरी हाय, टू स्टडी हार्ड अँड प्रे टू गॉड फॉर मी। क्वेश्चन थर्ड इज कम्प्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट पॅरेग्राफ, याच्यामध्ये माय विश असं दिलेलं आहे, माय विश टू ट्रॅव्हल इन स्पेस, याच्यामध्ये आपण पुन्हा असं लिहू शकतो, सी द अर्थ फ्रॉम स्काय, टू सी लँड ऑन मून, मूनवरचे लँड बघणे हे माझं विश आहे, अँड सी ऑल प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम, आपण विश काही ठेवू शकतो, याच्याबद्दल एक पॅरेग्राफ लिहायचा आहे। आता पेज नंबर 42 पोएम आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, याच्यामधले आपल्याला वर्ड्स बघायचे आहेत। पहिला वर्ड
बघा, डाईंग स्लोली मीन्स लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, आशा गमावणे. नेक्स्ट ट्रॅव्हल, ट्रॅव्हल मीन्स प्रवास करणे. रीड म्हणजे वाचणे, तुम्हाला माहितच आहे. लिसन म्हणजे ऐकणे. ॲप्रिसिएट मीन्स प्रशंसा करणे. युअर सेल्फ म्हणजे तुमची स्वतःची, म्हणजे तुमची स्वतःची प्रशंसा करणे. नेक्स्ट वर्ड इज सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम मीन्स सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे आत्मसन्मान किंवा स्वाभिमान. त्यानंतर लेट म्हणजे एखादी गोष्ट होऊ देणे. स्लॅव मीन्स गुलाम. हॅबिट्स मीन्स सवयी. स्लॅव ऑफ हॅबिट मीन्स सवयीचे गुलाम. पॅशन, पॅशन मीन्स आवड. टर्बलंट, टर्बलंट मीन्स अनस्टेडी म्हणजे अस्थिर. ग्लिस्टन मीन्स शाईन और स्पार्कल. त्यानंतरचा वर्ड आहे सेन्सिबल. सेन्सिबल मीन्स वाईस और फुल ऑफ कॉमन सेन्स, तज्ज्ञ किंवा जाणकार. रिस्क, रिस्क म्हणजे धोका. जॉब, जॉब म्हणजे काम. त्यानंतर आपण टेक्स्च्युअल क्वेश्चन्स बघणार आहेत. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. त्याचा ॲन्सर आपल्याला असं लिहिता येईल, इफ वी इग्नोर ट्रॅव्हलिंग, रीडिंग, लिसनिंग, लिसनिंग साऊंड ऑफ लाईफ, कीपिंग सेल्फ रिस्पेक्ट, टेलिंग अदर्स टू हेल्प, इफ वी बिक डोंट बिकम स्लॅव ऑफ अवर हॅबिट, दिस थिंग्स लीड्स टू स्लो डेथ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज दॅट मेक लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव फोर पॉईंट्स. त्याच्यामध्ये आपल्याला चार पॉईंट्स लिहायचे आहेत. पहिलं, सॅटिस्फाईड विथ अवर जॉब, ऑलवेज गेट रेडी टू टेक रिस्क अँड गो आफ्टर अवर ड्रीम्स अँड डोंट बिकम स्लॅव ऑफ अवर. क्वेश्चन इज, पोएट हॅड लेफ्ट लास्ट स्टांझा इनकम्प्लीट, व्हॉट लाईन विल यू ॲड टू कम्प्लीट इट. आपल्याला ती कम्प्लीट करण्यासाठी कोणत्या लाईन ॲड करता येतील, तर अशा लाईन लिहिता येतील लास्टमध्ये, इफ यू डोंट चेंज युअर लाईफ यू विल लूज होप ऑफ हॅपी लाईफ. मित्रांनो, याच्या वर्कशॉपची नेक्स्ट व्हिडिओ अजून थोड्याच वेळात पब्लिश होत आहे. तोपर्यंत इंग्लिश वर्कशॉप त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. वॉर्मिंग अप आणि चिटचॅट आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप पूर्ण सोडवून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. नंतर येणाऱ्या व्हिडिओंना सुद्धा असाच प्रतिसाद देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्रिप्शन तुमचं असू द्या. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.